महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध आता शिथिल करायला सुरुवात केली आहे. जिथे बाजारपेठ, दुकानं, आवश्यक प्रवास, रुग्णालयात जाणं याची परवानगी दिली आहे, पण सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे देखील अनिवार्य केलं आहे. सध्या संसर्गाचं केंद्रबिंदू मानले जाणारे रुग्णालय अजूनही COVID-19 इन्फेक्शन्सवर उपचार करण्यात व्यस्त आहेत. विषाणूचा प्रसार होण्याच्या भीतीमुळे रुग्णालयाने किरकोळ आणि नियोजित शस्त्रक्रिया आणि ऑपरेशन लांबणीवर टाकलेत. पण काही आठवड्यांपासून बरेचसे रुग्णालय आणि दवाखाने नॉन कोविड रुग्णांचं स्वागत करू लागलेत. मात्र कोरोनाचे केसेस वाढताना रुग्णालयात जाणं किती सुरक्षित आहे ही चिंता सगळ्यांना सतावतीय. जर आपण रुग्णालयात जाण्याचा विचार करत असाल तर ही खबरदारी नक्की घ्या. काही रुग्णालय केवळ कोरोना व्हायरस केसेसवर काम करत आहेत आणि म्हणूनच ते COVID-19 किंवा नॉन COVID-19 हॉस्पिटल आहे की नाही ते आधी ओळखा आणि त्यानुसार प्लॅन करा. रुग्णालयात जाण्यापूर्वी प्रथम ऑनलाईन किंवा दूरध्वनीद्वारे कन्सल्ट करा आणि आपल्या भेटीची पुष्टी करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही. रुग्णालयातही सामाजिक अंतर ठेवा आणि स्वच्छता बाळगा. रुग्णालयात जाताना मास्कचा वापर करा. COVID-19 घाबरू नका. लक्षणं असल्यास डॉक्टरांना भेट द्या. घरी परत आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा. आपले शूज काढून टाका. ज्या वस्तूंना आपण स्पर्श केला असेल त्या निर्जंतुक करा आणि स्वच्छ करा. आपण कपड्याचा मास्क वापरत असाल तर बाहेरच्या बाजूला स्पर्श न करता त्याची विल्हेवाट लावा. अशाच काही व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.